सरळ रेषा वक्र रेषा लंबगोल आणि वर्तुळ यासारखे विविध आकार यासारख्या भौमितिक संकल्पना आपल्या भोवतालच्या निसर्गातील सजीव किंवा निर्जीव घटकांवरून घेतल्यासारख्या वाटतात या पानांवरच्या रेषा पाहूया किंवा टोगदार दगड यासारख्या घटकांच्या कडा आणि पावसाचे एकामाग मग एक पडणारे थेंब अशा अनेक घटकांमध्ये सरळ रेषा असतात या रेषा भूमितीमध्ये व्याख्या केलेल्या सरळ रेषे इतक्या सरळ नसल्या तरीही या आणि अशा इतर घटकांमध्ये सरळ रेषेचे आवश्यक असलेले सर्व गुणधर्म असतात सरळ रेषेची भौमितिक व्याख्या आपल्याभोवती निसर्गात असणाऱ्या अशा जवळजवळ सरळ रेषांच्या उदाहरणांवरून घेतलेली असू शकते म्हणजेच गणितामध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या भौमितिक संकल्पना आणि त्यानुसार असलेले आकार ह्यांच्याशी मिळत्या जुळत्या संकल्पना आणि आकार निसर्गात आपल्याला सापडतात भौमितिक सरळ रेषा म्हणजे काय ते आपण पाहिले तेव्हा आता छेदणाऱ्या रेषा म्हणजे काय ते बघूया या पानांवरच्या शिरा पाहूया या शिरा ज्या जवळजवळ सरळ रेषा आहेत त्या पानाच्या एकाच प्रतलामध्ये आहेत त्या या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात अशा रेषांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात आणि त्या रेषा एकमेकांना ज्या बिंदू मध्ये छेदन छे बिंदू म्हणतात अशा छेदणाऱ्या रेषांची निसर्गात मिळणारी उदाहरणं बघूया छेदणाऱ्या रेषांची संकल्पना दोन स्ट्रॉच्या साहाय्याने सहज समजून घेता येईल हे स्ट्रॉ दोन रेषा दर्शवतात रेषा एल आणि रेषा एम या दोन्ही रेषा एकाच प्रतलात आहेत म्हणून त्यांना एक प्रतलीय म्हणतात पण त्यांच्यामधील अंतर समान नाही तुम्हाला दिसेल की ते वाढतं आहे आणि आपण या रेषा पुढे वाढवल्या तर त्या एकमेकींना या बिंदूमध्ये छेदतात अशा रेषा ज्या एकप्रतलीय आहेत मात्र ज्यांच्यातील अंतर समान नाही आणि त्या जर पुढे वाढवल्या तर एकमेकींना एका बिंदू मध्ये छेदतात अशा रेषांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात आता समांतर रेषा म्हणजे काय ते बघूया या पानाच्या शिरा बघूया या शिरा ज्या जवळजवळ सरळ रेषा आहेत त्या पानाच्या एकाच प्रतलामध्ये आहेत आणि कोणत्याही बिंदूमध्ये एकमेकींना छेदत नाहीत म्हणजेच या रेषांमधील अंतर समान आहे अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात निसर्गात दिसणाऱ्या अशा समांतर रेषांचे उदाहरण बघूया समांतर रेषांची संकल्पना दोन काड्या किंवा स्ट्रॉच्या साहाय्याने साह्याने सहज समजून घेता येईल हे दोन स्ट्रॉ म्हणजे रेषा एल आणि रेषा एम आहेत या दोन्ही रेषा एकाच प्रतलात आहेत याशिवाय ह्यांच्यामधील अंतर पाहिले असता ते सर्वत्र सारखेच आहे याचाच अर्थ आपण या रेषा जरी वाढवल्या तरी रेषा एल आणि रेषा एम दोन्हीही एकमेकींना छेदणार नाहीत अशा रेषा ज्या एकप्रतलीय असतात आणि त्यांच्यामधील अंतर हे नेहमी सर्वत्र सारखेच असते अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात समांतर रेषांच्या भौमितीय संकल्पनेचा मानवाने रोजच्या जीवनात हेतूपूर्वक उपयोग केलेला आढळतो तुमच्या वहीचे पहिले पान उलटा त्यावरच्या रेषा समांतर दिसत आहेत का त्या समांतर नसत्या तर तुमच्या लिखाणाचे काय झाले असते ह्याची कल्पना करा हे चित्र बघा रेल्वेचा डबा रुळांवरून चालतो चाके एकमेकांवर न आपटता गाडी रुळांवर धावते त्यासाठी रुळांमध्ये ठराविक समान अंतर असणे आवश्यक असते त्यामुळे रूळ एकमेकांना समांतर असतात आडव्या लाकडी फळ्याही एकमेकांना समांतर असतात आणि रुळांना लंब असतात हे चित्र बघा रस्त्यांवरून चालणारी वाहने समांतर ओळींमधून जातात ती एकमेकांवर आदळत नाहीत कारण समांतर आखलेल्या ओळींमधील अंतर सारखे ठेवलेले असते हे चित्र बघा जलतरणपटू एकमेकांवर आदळत नाहीत कारण ते समांतर ओळींमधून पोहत आहेत आता हे चित्र बघा नौका चालवण्याच्या चा शर्यतीत नौकेचा वेग वाढवण्यासाठी नौका वल्लवणाऱ्या लोकांची वल्ली एकमेकांना समांतर हवीत शेतामध्ये रोपे लावताना शेतकरी समांतर ओळीमध्ये रोपे लावतात धावण्याच्या शर्यतीसाठी मैदानाच्या गवतावर समांतर ओळी आखलेल्या असतात फुलदाणीवर केलेला समांतर रेषांचा कलात्मक उपयोग बघा कधीकधी आपल्याला आपोआप तयार झालेल्या समांतर रेषा सहज दिसतात पुस्तकांची ही रचना बघा त्यांच्या कडा एकमेकांना समांतर आहेत घराचे छत बघा इथेही समांतर रेषा दिसतात तुम्हाला रस्त्याच्या बाजूही एकमेकांना समांतर असलेल्या दिसतील अशा प्रकारे समांतर रेषा या भौमितिक संकल्पनेचे अनेक उपयोग आपल्याला भोवती सगळीकडे आढळतात तुम्हीसुद्धा अशी उदाहरणं शोधा आणि त्याची नोंद करून ठेवा